बिलोली तालुक्यातील माचनूर वाळू घाटावर महसूल विभागाने 3 जेसीबी जप्त केले आहे, तर 23 लाख दंड लागण्याची शक्यता आहे. सगरोळी माचनूर घाट चालू झाल्यापासून आतापर्यंत 5 वाहनावर कार्यवाही केली. बिलोली तालुक्यातील माचनूर येथील बाळूघाट सुरू होऊन 6 दिवस झाले असतानाच ठेकेदार कडून दिलेल्या नियमाचे उल्लंघन करून जेसीबी द्वारे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अमोल भोस यांना मिळाली होती. माचनूर वाळू घाटावर जाऊन धडक कारवाई करत 3 जेसीबी जप्त केल्या. या प्रकरणी 23 लाखाचा दंड संबंधितांना होऊ शकते अशी माहिती तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली. दोन्ही सुरू झालेल्या वाळू घाटात 5 वाहनांवर कार्यवाही करण्यात आली. सगरोळी येथील 2 वाहनांना 1,92,400 रुपये दंड लावण्यात आला, तर माचनूर येथे 3 वाहनांवर कार्यवाही करण्यात आली. बिलोली तालुक्यातील बोळेगाव, सगरोळी, कार्ला, येसगी, गंजगाव, नागणी, माचनूर येथे वाळूचे घाट आहे. सध्या सगरोळी व माचनूर वाळू घाटांना परवानगी देण्यात आली. गुत्तेदाराकडून नियमांचे उल्लंघन करीत चक्क जेसीबी द्वारे अवैध उत्खनन करीत होते याची माहिती मिळताच जेसीबी वर कार्यवाही केल्यामुळे गुत्तेदाराची झोपच उडाली आहे. बिलोली सीमावर्ती या परिसरात अनेक वाळू घाट आहेत. येथे दररोज वाळू चोरी व्हायची. बिलोली येथे तहसीलदार विक्रम राजपूत आल्यापासून वाळू चोरीला लगाम लागला आहे. वाळू चोरून आणायचे आणि 1,000 रुपयांना विकायचे आता धंदा बंद पडला. लाल वाळू असल्यामुळे येथील वाळूला तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्रात खूप मागणी आहे.